योकार हाँ संदीप पिळगांवकर सुरवेक आयच्यो हेडलायन्स गांव सोपोवपी खणी नाकाच अडवल पालकारांनी उक्तायलो खर विरोध आधी अडवल पालकारांचे प्रश्न घालात जाग्यार मागीरूच करात एनओसीचो विचार गादली अडवल पालकारची ग्रामसभा नुव्या हायवे कुशीच्या शेतांनी चालला लँडफिलिंग डिनोटिफाय करात हायवे मागले थळाव्यांनी ॲग्रिकल्चर पॉलिसी घेता आकार विलरेड लेजर एससी कुडतरीचे बेताळबाटी एससीचेर जैत 4-0 गोलांनी हारायलो पंगडाक जय हिलारियन 25 मिनटार केलो सुरवेचो गोल पळयात रंगतदार खेळ आणि आता कोकणी खबरो विस्तारान वाठारात खणी सुरू करपाक अडवल पालकारांनी आपलो खर विरोध उक्तायला ग्रामसभेत हो विषय बरोच तापलो खणीक लागून पुराय गांव सोपपाच्या मार्गार आशिल्ल्याचे ग्रामस्थांनी सांगले थळाव्या लोकांचे शेता भाटांचे प्रश्न सोडयले बगर खणी कश्योच सुरू करच्यो न्हय असे ठाम मत ग्रामस्थांनी उक्तायल्या अडवयपालच्या देवी शांतादुर्गा सभाघरात आयतारा ग्रामसभा झाली गावात खणीक लागून पर्यावरण पुरायपणान नष्ट झाल्याचे सांगून गावातल्या प्रस्तावित खणकामाचेर थळाव्या लोकांनी खर आक्षेप घातलो गावातल्या लिलाव केल्ल्या खण ब्लॉका खातीर पंचायतीन एनओसी दिवचे परस गांवचे प्रस्न सोडोवपाचेर भर दिवचो अशेंय लोकांनी मागले कांय महत्वाचे थाराव मांडले पूण खणीक खर विरोध झालो गावात आता शाळा असतात देवळा असतात नदी नाले धारे असतात शेतात सगळे किती किती आहात ते थंयसर येयला काय ना ते पळोवंक जाय आमकां कळपाक जाय गावांत पळोवंक जाय एक तेंच्यानी कॉपी विलेज पंचायतीक दिवंक जाय पब्लीक डोमेनातूय घालूंक जाय ऑनलायन अवेलेबल आसूंक जाय आणि हेचेर सगळे डिस्कशन झाल्याच्या नंतर पीसी मेळ्याच्या नंतर ते येतात लोकांचो जो केसीचो विषय आसलो पळय तो तेंचो केसीचो लोकांक भायर काडपाचो विषय कंप्लीट झालो आता एनओसीचो कितें आहा पळय न्हू ह्यो जेन्ना आमच्यो मायनिंग सुरू जाले न्हू पयली 2052 तेच्या पयली अशे आमचे जाणटे म्हणटाले की गेळा व्हाळ खोल असले पाणी असली शेतां असली शेतां बरी रोयताले पूण आता हे मायनिंग सुरू झाले पयली उपरांत 2060 जेन्ना पावडर वर्क जाले न्हू तेन्ना जी माती येयल्या सगळी शेतांत नष्ट जाले शेतां बंद पडली पाण बंदारे घालताले ते बंद पडले आणि जी व्हाळाची खोली असली ती सुद्धा नष्ट झाली मायनिंग झाले का काय आता शेती आता तर सध्या कोण नष्ट झाल्यातच भितून आहात तयार बागायतींक न्हू म्हटल्यार पाणी ना मूळ उद्देश बागायतींक पाणी नसल्या कारणान बागायती सुके पडोंक लागले जी ही सुंदरता आनी मायनिंग लागून वयतली आणि प्रदूषण जर म्हणशील ते कोण गांव आसा कमी ते आमचे जे सर्वान शांतादुर्गेचे देवूळ जे आसा न्हू ते फक्त 15 मिटरांक मायनिंग लागता इतलेच एकोण असल्या कारण हे आमचे शांतादुर्गा देवूळ जे आहा ते मायनिंग 15 मिटरांक लागीं आसा जर वयर मायनिंग जाल्यार तर देवळाचे अस्तित्व काबार जातले गांवचे अस्तित्व आयच्या ग्रामसभेन कितें म्हणटा तुम्ही आमचे ग्रामसभेन आमचो पूर्ण विरोध असा की हांगासर मायनिंग ती सुरू जावची न्हू मायनिंगचा विषय आहे त्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आमचं असं ठरलंय की त्यामध्ये मायनिंगचं जे व्यवस्थापन आहे त्यांना बोलवू तसेच MLA माननीय MLA बिचोलीचे त्यांच्यासह म्हणजे आमच्या ग्रामस्थांसह एक त्यांची मिटिंग घ्यावी आणि त्यांचे जे पुढचे काय पण कार्य आहे काय त्याबद्दल आम्हाला सगळे डिटेल्स आम्हाला इन्फॉर्मेशन त्यांची लागेल तसेच आमचे जे गेल्या ज्या मायनिंगमध्ये काही महिलांना तसेच लोकांना त्यामध्ये त्यांच्यावर कोर्ट केसेस चालू आहे तर ती लवकरात लवकर मागे परत घ्यावी असं आमची त्यांनाही तिथे आमचे त्याबद्दल आमचं बोलणं याबद्दल डिसिजन झालेलं आहे आणि आता पुढची जेव्हा मिटिंग होईल त्यावर आमचे पुढचे प्रोसिजर काय ते ठरेल म्हणजे ग्रामस्थांचा आणि प्रश्न काय असेल ते सोडवल्याशिवाय हा विचार करून असं ठरवला ना होय जोपर्यंत आमचे संपूर्ण ग्रामस्थांचे प्रश्न सोडवले जातील आणि ज्यांना जी हवी आम्हाला जी आवश्यक माहिती आहे ती पुरवली जाईल त्यानंतरच आम्ही याबद्दल NOC देण्याबद्दल डिसिजन घेऊ गोवा 365 खातीर महेश कोवेकार आणि निखिल जल्मी नुवेचे ग्रामसभेत शेतकऱ्यांचा विषय बरोच गाजलो हायवे कुशीच्या शेतांनी लँडफिलिंग चालला ताचेर गरमागरम चर्चा झाली ॲग्रिकल्चरल पॉलिसीचेर ग्रामस्था कडेन उलोवप जाल्ल्याचे सरपंचान सांगले लँडफिलिंगांक लागून हायवे डिनोटिफाय करचो असे पंचायतीन सरकाराकडेन मागला ॲग्रिकल्चर पॉलिसीचेर आम्ही
एग्रीकल्चर शेत उरचे आणि त्याचे आणि खंयचो वापर परवानगी दिवची न्ही सरकारान हो निर्णय घेतला आणि एग्रीकल्चर पॉलिसी ते झाले आणि हायवे ते लँड फिलिंग जाता पळय आमची ही रिवर्स साल आसा इट इज ट्रॅव्हसिंग फ्रॉम इट इज कमिंग फ्रॉम वेर्ना एंड गोईंग राईट अप टू बेतून सो नुव्या लागता ती हायवे जाल तेन्ना सुद्धा आम्ही त्यांना सांगितलंय इतले आता त्यांनी माती घातल्या आणि हे पळय केला त्या सगळ्या इफेक्ट जाता उदका इफेक्ट जाता शेतां इफेक्ट जाता आणि बाकी सगळी सृष्टी आणि लोकांकूय बी इफेक्ट जाता लो लाईंग प्लेन शुड नॉट बी फील्ड अँड दॅट इज ऑल्सो द कलेक्टर ड्युटी टू एन्शुअर इतले आता बेकायदेशीर हांगा लँड फिलिंग जाल्ले आसा कोण काय तेजेर एक्शन घेना आम्हीच आमचे नाव दिवपाचे आम्ही फक्त वचून आमचे पाय झरोवपाचे कचेरींनी कित्या खातीर आणि काय कायदो लागना जाय तेन्ना जाता मरे 24 तासांनी रस्ते छकाचक जाता जाल्यार हे कित्याक जायना वर्सभर अडणीत करपाक शासन दोळे बंद करून आसा आणि आम्ही हांगा झगड्याक पडटा Main thing, main focus was only on agricultural policy today. People want an expert who will come. We have informed them that actually the panchayat has taken an initiative to call for expertise knowledge which will be providing to all our farmers here. Ati zalo ha mostly mudai the farmers mudai the interfere ajun zalo na with regards to the agricultural policy. Ami ward members dekhun amge panchayatiche dor dor ek war farmers ako vicharita sa. And with that regard, after we get an expert opinion from the concerned department, that is the agricultural department, we will send our suggestions. Therefore, we are all the time requesting the government to keep the agricultural policy in abeyance. That is a major thing. Okay. Anega laki shatapur hoita amunan highway khatir. That is in concern with agricultural policy only. There was one of the suggestion which was been done that no land filling should be done alongside the national highway which has been here and towards the service roads which are been functioning. जायते लोकांनी आमचे बारीक लोकांनी बीन आणि लोकांनी सांगला की थोडे प्रोजेक्ट्स बीन येईल त्यांनी फिलिंग केलं आणि दे आर ट्राईंग टू टेक द बेनिफिट ऑफ बोथ द हायवेज दॅट इज वाय वी आर ऑल्सो आस्किंग द गव्हर्नमेंट टू इदर डी नोटिफाय वन ऑफ द हायवे विच इज अलॉंग साईड यु नो द चर्च साईड अँड देर वॉज अ मेजर डिमांड फ्रॉम पीपल दॅट क्राईम्स हॅव बीन इन्क्रीझिंग देर वॉज अ रिसेंट केस इन ज्युरिस्डिक्शन विथ दॅट रिगार्ड्स ऑल्सो दे आर आस्किंग फॉर लिटल बिट ऑफ पेट्रोलिंग विच हॅज टू बी इन्क्रीज्ड विदिन द विलेज पंचायत ज्युरिस्डिक्शन बायपासाठी एक ॲग्रिकल्चरल फील्ड आहे तिथे फील्ड हॅज बीन फील्ड विदाउट टेकिंग परमिशन यू कॅन टेक फ्रॉम आमगे बरोबर टू दोडे सो यू कॅन ऑब्झर्व ऑल द अलॉंग द रोड सो सगळी ते प्रॉपर्टी ज्यो आहे त्यांनी पाटली लँड फील्ड आसली फील्ड केला फॉर एक्झाम्पल आय एम गिव्हिंग यू दॅट गोवास things on the that was the catchment area so when I was surfing it was third time so now atte sabhi kya kon rasta pao gaya they want access to both the roads this has to be immediately stopped you take from Goa ceramic example then Mukar Vasudra so everybody has been touching the new highway same as the highway so amka ne shatrupa nahi Nor we will not have any catchment area for water. So that has to be taken care of in this resolution also. गोवा 365 का तीर रमेश नाईक राऊत आणि मनीषा जाधव घेऊया एक लहानसो विसव विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो वीस कलमी वसणुकेंतल्या एका घराचेर पंचायतीन कारवाय करपाचें थारायल्लें पूण कोर्टान स्टे दिल्ल्यान कारवाय फुडें धुकल्ली हो विशय सुकुरचे ग्रामसभेंत बरोच गाजलो लोकांनी समजूंक जाय कित्याक ह्या 100 स्क्वेअर मिटरान आता ही हे दुसरे जनरेशन आता दुसरे जनरेशन ओके हांगा खुबशे रियल एस्टेट प्रोजेक्ट येयले ते सामान्य लोकांक विकते घेवपाक आमकां कमीत ना हे दिल्लीवाले युपीवाले हांगा येवन ते व्हडले व्हडले प्रोजेक्ट पूण आमचो गरीब लोक हातो उठना तांकां कोणी उठयना बी गव्हर्नमेंटा कडेन सांगपाक वेर इज द एफोर्डेबल हाउसींग याद आसा कि जमपा गांव सांगपा गरज ना
कोण थंय रावतलो तो सांगतलो तें उलोवपाचें आमी ना. ह्या बरोवच्या कारण आमकां खबर आसा कितें जालां आनी कितें ना तें. सरपंच सोनिया पेडणेकारान ग्रामसभेची यजमानकी केली. सुकूर पंचायत वाठारातल्या बेकायदेशीर बांधकामां आणि घर नंबरांचेर आरती परती चर्चा झाली. पंचायत वाठारात 6 घरांक बेकायदेशीर नंबर आशिल्ल्याचे अनिल पेडणेकारान दाखवून दिले. रस्त्याचे विषयाचेरही चर्चा झाली. लोक गर्दी करून आयिल्ले. डेमोलिशनचे असले पळय टॉपिक तेजेर एक कंप्लेन असली की त्यांची कंप्लेन विथड्रॉ केली आणि तसेच जे इश्यूज असले ते ग्रामसभेन बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले. जॉईन झाले खूप दिसांनी आणि आमची जी ग्रामसभा आशिल्ली ती खऱ्यांनी जे विषय आशिल्ले डेव्हलपमेंटा बद्दल जे आमचे ओपन स्पेसीचे पार्किंग लॉट जावं पंचायतीचे प्लस त्यांचे जे बारीक इश्यू आशिल्ले एक दोन दीस झाले की असे घासता की सुपूर पंचायत खंय तरी कोणाचे घर मोडून गेली अँड वी आर ऑन द बॅकफूट. तसे काय ना आमचे एज पर लॉ किती आशिल्ले ते आम्ही केला आणि त्याच्या स्टेगावली बुरी गोष्ट आशिल्ली आणि वी रिस्पेक्ट द वॉट हॅज कम फ्रॉम द लॉ अँड वी आर विथ द पीपल एव्हरी टायम. पंचायतीन जे कुंगलीतातीन आमचे जे आमकां ओपन स्पेसीस ज्यो हँड ओवर केल्या पंचायतीन त्यो आमी तो मिनिस्टराच्या तर्फे आमी आयज डेव्हलपमेंट करून घेता आणि कुंगलीतातीचो आमकां फूल सपोर्ट आसा की कितें करतले जाल्यार ते ना म्हणिना सो ते एनओसी कडेन दिता. सो कुंगलीतातीकूय हांव चडान चड देव बरें करूं म्हणटा कित्याक आमचो एसली प्रेसिडेंट आहा पीटर मार्टीन आसा सो तेंकाय हांव चडान चड देव बरें करूं म्हणटा कित्याक हें आयज कितें चल्लां पळय सुकुरान जो एकामेकाचो हात धरले शिवाय कांयच फुडें वचना. हे फुडें वचपाक लागून जाल्यार सगळे आमी बरोबरकार एक आसपाक जाय जाल्यार आमी कितें तरी करूंक येता. आमच्या हांगा कितें जालां कोण कितें करता थंयसर एक इश्यू जालो पार्किंग आमी हें करता म्हणून थंयसर कोणी तरी फेसबुकार आनी हें घातलें की थंयसर डेप्युटी सरपंच कितें तरी कन्स्ट्रक्शन करता. हांव म्हणटा कितें आसा ह्या पंचायतीन बसा डिस्कस करा बाबा तेजेर कितें इश्यू मुद्दो पळय. आयज ग्रामसभेक येयल्या उपरांत तेंचे तेंकां कळ्ळें ते एक्सेप्ट जाले सो आमकांय त्रास जाता सो पार्किंग जावचें म्हणून अशें हांव आतां हें लोकांकूय सांगता चडान चड देव बरें करून की ग्रामसभेक आमचो बरो इश्यू घेतलो आनी बरो सॉर्ट आवट जालो. कंप्लेन घातली की कितें तरी जाल्लें तेंचे आमचे नेबर थंयसर तेंचे तो पर्सनल मॅटर आसलो ते पर्सनल मॅटर तेंचे ते कोर्टाक आसले तेंचे कितें कोर्टाक चलताले तितून आमी डोपिल ना तितून आनी तिसऱ्या मनशान उठोन आमचे रेजिडंट ऑफ 25 कंप्लेन घातली कोण तेचें नांव जाता प्रदीप नायक म्हणून. मागीर आमी ताका विचारलें की बाबा कशें कितें हें तें आमचें तेंचें डिस्कस जालें. मागीर तेणी आपूण स्वता जावन स्वताच आपूण ती कंप्लेन विड्रॉ केली तेणी की ग्रामसभेक बाबा आपणाक ते फुडें व्हरपाचो ना इशू पाटी घेतलो अशें जावंक पळोवना भेदभावपण जावंक पळोवना तेचे डेमोल केले आमकां कोणाक नाका की तेंचे तें घर तेचें आमचेंच घर आसा मोडलेलें नाका पण कितें आसा आपूण घेवन आसा सगळें हें केलेलें आसा पण आमकां कितें जेन्ना अन्याय केन्ना आयलो जेंच्यांनी हेनीच हे आमच्या दुसऱ्या सगळ्याचे 25 कंप्लेन घातली तेन्ना हें जालो इशू जालो अशें जावंक पळोवन म्हाजे हिशोबान जालें कित्याक आमचे पंच मेंबर आसा ती एकदांच निवडून येवंक ना लोकांचे सहकार्य केल्या सरपंचान पंच मेंबर सगळ्यांचे सहकार्य केलां बरे कामां केले बरे कामां लागून तीन तीन चार चार टर्म काडलेले सांगत. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार जवाहर बर्वे आनी संगीता ओली. आयतारा नावेली वाठारांत मिलेटस महोत्सव 2023 घडोवन हाडलो. गोंयची संस्कृताय गोंयचे दायज खाणा जेवणाचे म्हत्व आयच्या तरणाट्यांक पटोवन दिवप हो मुखेल हेत आसलो. नावेली मिलेट्स फेस्टिवल बरेच रंगले. फेस्टिवलातल्या विविध कार्यावळींनी नावेली तशेंच हेर वाठारांतल्या लोकांनी मोठे संख्येन वांटो घेतिल्लो. ह्या निमतान गोंयचे दायज नाच आणि तेच बरोबर मिलेट्सा पासून तयार केल्ल्या वस्तूंचीही स्टॉलां असली. Thank you.
आम्ही काय तयार करता ताका लागून लोक नाचण्या रोयतले नाचण्या विकण्या विकत्या घेतले आणि शेतकऱ्यांक पड्या पडटले आता तांणी एक वस्त आम्ही केल्ले आता जानेवारी म्हयन्याचे प्रोग्राम करीत आयल्यात डिसेंबरात इंटरनॅशनल इयर ऑफ 2023 सोंपता आणि आम्ही आमकां यश मेळ्ळो बावीरेंत आमचे सुमार 20 हॅक्टर जे आसले ते 50 हॅक्टर जाले आणि आता रबी सिजनाक आमचे ट्रेडिशनल क्रॉप न्हय नाचण्या रोवपाचे पण तरी शेतकऱ्यांक आम्ही फुडें काडल्यात थोड्याशे शेतकऱ्यांक कॉलेबरेशन विथ नावेली पंचायत रोजरी कॉलेज एग्रीकल्चर डिपार्टमेंट एंड रोजरी चर्च सगळ्यांनी मेळून आम्ही हो प्रोग्राम करून हाडला मिलेट फेस्टिवल आणि ह्या मिलेट फेस्टिवला आम्ही दाखोवपाक सोदता याची गोंयची आदली संस्कृताय गांव काणां गोंयांतल्यान आमकां जी आदलो लोक जे कितें करून घरांच्या भाटांनी बसून हे रोवन ताचेर जेवण खाण कोणाचे बरें दिसता हाचो मुद्दो आशिल्लो तो प्रोग्राम करून हाडलो आणि जायते कॉम्पिटिशनूय आशिल्ले कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन जावं आदले डान्स ट्रॅडिशनल आणि पाने रोस करपाची सिस्टम तो दाखयता जायते करून पार्टिसिपेट करता बरी उमेद दाखयल्या आणि स्टॉल्स घातले तुम्ही दुसऱ्या भागांच्या लोकांनी आपापूण जे मिलेट्साचे कोण कोण भाशे वेगवेगळे भाशे खाणांची वस्तू तयार करून हाडटा त्यांनी आपला रिझल्ट डिक्लेअर जातो त्यांना प्रायझेसूय दोरल्या गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत समृता खणगांवकार आणि निखिल जल्मी घेऊया एक लहानसा विसव विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो निर्णायक जैतात विलरेड लेझर एससी कुडतरीन बेताळ भाटी एससीक 4-0 गोलांनी हारायलो खेळाच्या पहिल्या अर्धात विलरेड लेझर एससीक 1-0 असो गुण मेळ्ळो कुडतरीच्या पंगडा खातीर जॉय हिलारियन 25व्या मिनटाक थेट फ्री किक करून सुरवेचो गोल केलो खेळाच्या दुसऱ्या अर्धात प्रवेश करताना नेलस्टर सेल्वेरान 30व्या आणि 32व्या मिनटार 2 गोल करून देखदिणी कामगिरी केली रेड आयसान 38व्या मिनटार आणखी एक गोल करून जैताचेर मोहर लायली निमणो स्कोर विलरेड लेझर एससी कुडतरीचे वटेन 4-0 असो आशिल्लो नेलस्टर सिल्वेराच्या उत्कृष्ट प्रदर्शनाक लागून ताका मॅन ऑफ द मॅच हो खिताब फावो झालो
365 खातीर रमेश नायक राऊत, सुभाशीष गोवेकार आनी संगीता ओली. काल हवामान गरम आनी सुकें आसलें. आयज आनी फाल्यां पावस चिरचिरपाची शक्यताय आसा. कांय वाठारांनी पावस पडटलो अशी आस्त बाळगून येलो अलर्ट जारी केला. फाल्यां मेरेन मळबांत कुपां दाटिल्ली दिश्टी पडटली. चडांत चड आनी उण्यांत उणें तापमान 35 ते 24 डिग्री सेल्सियस उरतले. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळ्या फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.